नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमरावती शहर चालक पोलीस भरती तसेच बॅट्समॅन रत्नागिरी पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये विचारलेला प्रश्न दोनशे रुपयेच्या वस्तूची किंमत वीस टक्क्याने वाढविले नंतर ही वाढवलेली किंमत वीस टक्क्याने कमी केली तर या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल असं विचारलेलं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला दिलेलं आहे वीस टक्केने वाढविले तर वीस टक्के किंवा ज्याला ह्याला परसेंट पर सेंट सेंट म्हणजे शंभर आणि पर म्हणजे प्रति तर ह्याचा अर्थ असा होतो की कि टक्के किंवा शेकडेवारी भागीला शंभर करायचं आहे फक्त प्रति शंभर म्हणजे भागीला शंभर तर इथे वीस वीश, एक वीस वीस म्हणजे शंभर म्हणजेच एकछेद पाच भाग तर ह्याचा अर्थ असा होतो जर मूळ किंमत जर पाच रुपये असेल त्यावरती किती रुपयाची वाढ होणार आहे तर ती अंशाची वाढविले म्हणजे किती तर एकने वाढवले पाच वरती एक रुपये वाढवला तर ती किंमत होणार सहावरती तर ही वाढवलेली किंमत परत वीस टक्केने कमी केली वीस टक्के म्हणजे एकशे पाच वीस टक्के म्हणजे काय वीस भागीला शंभर तर एकशे पाच म्हणजे पहिले जर पाच किंमत असेल वाढवलेली किंमत पाच असेल तर त्यामध्ये काय करायचं आहे कमी करायचं आहे तर वजा पाच वजा एक करा अंश कमी केला तर इथे येईल चार तर यांचा गुणाकार करा पाच गुणेला पाच पंचवीस आणि संचोक चोवीस म्हणजे मूळ किंमत होती पंचवीस आता किती झाली आहे चोवीस तर चोवीस रुपये झालेले आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय आहे समज जर ती वस्तू होती दोनशे रुपयाची तर आपल्या ह्याच्यामध्ये पंचवीस रुपयाची होती एक रुपये कमी झालेला आहे है ह्याच्यामध्ये आणि किती झालेला आहे चोवीस तर तुम्हाला म्हटलं आहे की वस्तू आहे दोनशेची म्हणजे पंचवीस रुपयाची नसून ती दोनशे रुपयाची आहे तर तुम्हाला विचारलं आहे की त्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल आता एक रुपयाने कमी झालेला आहे तर वजा एक बरोबर किती एक्स कन्सिडर करूया तर एक्स बरोबर इथे तिरकस गुणाकार करायचा आहे वजा एक गुणीला दोनशे भागीला पंचवीस तर पंच दोनशे वजा मध्ये भागीला पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस आठ पंच पंच वीश, पंच दोनशे तर वजा आठ म्हणजे आठने ने कमी होईल ऑप्शन क्रमांक तीन हे ह्याचं उत्तर असेल आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल अशाच प्रकारचे गणित आपण इथे घेणार आहोत आत्तापुरतं एवढंच परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद